नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचा रुद्र झेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवा ब्लॉग घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एक नंबर असणार आहे, कारण आपण आज चाललो आहे एकविरेला, कार्लाला चाललो आहे एकविऱ्याचे दर्शन घेण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आपण याच्या आधीचा ब्लॉग टाकलेला, तो म्हणजेच की किल्लेपाडा, अलिबाग किल्लेपाड्यामधले एकविरायची पदयात्रा टाकलेली, पदयात्रेचा आपण ब्लॉग दिला, अपलोड केला होता. तर मित्रांनो, त्याच कारणाने आपण आज चाललो आहे. आजची 26 तारीख आहे आणि आज 26 तारखेला ती एकविराची पालखी म्हणजे अलिबाग किल्लेपाड्यातली पालखी एकविराला पोचणार आहे. तर तशीच आपल्याला ती पालखीचंही दर्शन होणार आहे, म्हणजे सगळे आपल्या एकविरामधले सगळे आपल्याला अलिबाग कोल्हेवाड्यातले सगळे मित्र आपल्याला परत भेटणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण जी धमाल करू ती एक वेगळीच असणार आहे. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे एकविराला. आमचे सगळे स्ट्रायकर ग्रुप आहे आमच्या गावातला, सगळे पोरं आहेत गावातले. बस बघताय, 20 सीटर बस केलेली आहे. 20 सीटर बसने आपण चाललो आहे एकविरेला, पूर्ण एंडपर्यंत कनेक्ट होणार मित्रांनो. तर आता मित्रांनो, आम्ही स्टॉप घेतला आहे पेंडला. तर थोडीशी भाजी आणायची होती, पेंडचा मोठा मार्केट आहे तिथून. तर ते काय पोरं गेलेत मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी आणि अर्धे पोरं नाश्ता आणायला गेलेत वडापाव. तर आता नाश्ता पण घेऊन येतील, नाश्ता करू मस्त बसमध्ये आणि परत आपला प्रवास चालू करू. अजून चार आपण आहोत कुठे? आता आपण आहोत खंडाळा घाटात आहोत. आता मित्रांनो, खंडाळा घाटात पोचलो आहे आणि पाऊण तास लागणार आहे पोचायला. आणि घाट बघा, ते एक नंबर आहे, म्हणजे पावसाचा क्लायमेट आहे, मान्सून सीझन चालू झाला आहे. मस्त रस्ते झालेत ना घाट, एकदम मस्त शॉट येत आहेत. रस्ता एन्जॉय करू आता. आणि आपले अक्का स्ट्रायकर ग्रुप बसला आहे बसमध्ये. फायनली पोहोचलो एकविरेला आणि समोर डोंगर बघताय. जाऊ थोड्या वेळात दर्शन घेण्यासाठी. 1 वाजता अलिबागची पालखी निघणार आहे, नंतर ते पोहोचले की वरती जाऊ. आणि इथे बघताय आता बसमधला सगळा सामान बंगल्यात नेतोय, तो आपण बंगला बुक केलाय आणि प्रत्येक जण सामान घेऊन चाललाय बघताय. आमचा बाहुबली मस्त क्लायमेट झाला मित्रांनो, पाऊसच पाऊस. काय दिवेश मित्रांनो, जेवायचा टाइम झाला आहे. मग जेवायला काय? आणि डाल आणि भात. जिरा राईस आहे काय? जिरा राईस पाहिजे का? डाल मस्त जेवण घेऊया आता. हा मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि आता चाललो आहे. आपल्या अलिबागकरांची पालखी आली आहे, त्यामुळे अलिबाग किल्लेपाडा पदयात्रावाल्याचा आपण हा शर्ट घातला आहे, टी शर्ट. आणि आता चाललो आहे पालखीजवळ एकविरायचं दर्शन घेण्यासाठी. चला सगळे आपले अलिबागवाले मित्र भेटतील, त्यांच्यासोबत जरा मजा करू पालखीची. चला
लास्ट चालली ती त्यांचा लास्ट पॉइंट आहे लास्टचा झेंडा घेणार आहे शेवटचा झेंडा ना शेवट इतर डॉल आहे शेवटच्या झेंड्या जवळ पाच दिवस चाललेत ना मित्रांनो एकदम लास्टचा झेंडा शेवटला एकदम तिघा जाणार आहे पाच दिवस सलग पाच दिवस चालत आले शेवटला चला चला पुढे घे अरे बघताय मित्रांनो इथे प्रत्येक माणसाला चालत असणार आहे इथे बिस्तरी बोटेची सोय करताना बघताय शैलेंद्र खमीस साहेब आहेत आणि आता तुझं नाव काय रोहित तानेल दादा आहे बघताय मस्त मस्त माते की जय आणि मित्रांनो बघताय ते ओमकर दादा आपल्याला घ्यायला चला आता पालखीचं आईचं दर्शन घेऊया पोड आलेले तर त्यातले 25 जण शेवटी चप्पल घातल्या बाकीचे
बिना चप्पल झालं दोन दिवस पाऊस पडला काल परवा दिवशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी म्हणून ते चांगले झाले पण पहिल्या दिवशी जे ऊन होतं त्याच्यामुळं कमीत कमी 50 वर पोरांच्या मोठे मोठे फोड आले पायाला तर आता ते दोन दोन सॉक्स घालून चालतात पायाला. तर बघत्या मित्रांनो एवढा असा प्रवास झाला मुलांचा आणि आता फायनली एक वेळेला पोहोचले मस्त. तर 5 दिवसाचे ब्लॉग बघायचे असतील सागर गरज ब्लॉग्सला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की एकदा सागर गरज ब्लॉग्सला सबस्क्राईब करा तर तुम्हाला सगळे 5 दिवसाचे ब्लॉग दिसतील. पूर्ण नाही काही त्रास झाला काहीच नाही अजिबात काहीच नाही मस्त. एक दिवस पण कुठेच गाडीवर बसलो नाही किंवा टेम्पोत बसलो नाही फक्त आता आपण कारले पट्ट्यावर आल्यावर 2 मिनिटं आपल्याला व्हिडिओ शूट करायची होती सगळी पोरं दाखवायची होती पण ओमकारदाच्या गाडीवर बसलो आपण आणि त्याच्यानंतर 2 मिनिटं शूट केलं आणि जिथून आपण गाडीवर बसलो तिथूनच परत चालायला सुरुवात केली. बाकी ओमकारदाने खूप सहकार्य केलं सगळं सगळं म्हणजे पंच कमिटी जेवढी आहे ना एक नंबर त्यांचं काम आहे काहीच टेन्शन नाही. जर कोणाला यायचं असेल तर आपण असं काय काय मनात मुलांच्या मनात आहे की कोळी लोकच जाऊ शकतात असं काही नाही जात धर्म किंवा कोण पण कसल्याही प्रकारचं असू नये मुलगा असो मुलगी असो ते लगेच तुम्हाला सहकार्य करतात आणि कुठेच काही प्रॉब्लेम नाही कोणी बिंदास या पुढल्या वर्षी परत अशीच पालखी जून महिन्यात निघणार आहे दरवर्षी. धन्यवाद धन्यवाद. चला आता अलिबाग केरांची किल्लेपाडावाल्यांची मजा बघा किल्लेपाडा मित्रमंडळ खूप मजा करतात. मित्रांनो बघताय पाऊस चालू झाला आहे तरी काय मजा थांबत नाही पावसात भिजून मजा करतात बघताय. पालखी जवळ आय बघताय छोटा बोलका म्हणालाय 5 दिवस बापरे 5 दिवस आलाय मस्त मस्त आलोय पालखीशी मित्रांनो. Yo no puedo nada, se le da que no me voy a hacer nada.